पूर्वीपासून नाशिकची जागा शिवसेनेची, नाशिकची जागा शिवसेनाच लढणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. पंजाबमध्ये मशाल पकडावी लागेल, सांगलीत यंदा मशालच निवडून आणू सांगलीच्या भाषणात नाना पटोलेंचं विधान. सांगलीतील फडणवीसांची माड्यात आणखी एक खेळी, धैर्यशील मोहिते पाटील यांना मोठा धक्का. सांगलीत आघाडीत बिघाडीची शक्यता, लोकसभा सोडली विधानसभेला आवाज करायचा नाही, विश्वजित कदम यांचा उद्धव ठाकरेंना इशारा. विश्वजित कदम यांचा ठाकरेंना इशारा. आघाडीमध्ये बिघाडीची पुन्हा एकदा शक्यता निर्माण, लोकसभेला ऐकलं आता विधानसभेला मात्र चालणार नाही अशा प्रकारचा थेट विश्वजित कदम यांचा उद्धव ठाकरेंना इशारा. आमच्या पहिलवानाशी लढत द्यायला त्यांचा उमेदवार कमी पडत आहे, त्यामुळे भाजपनं दुसरा उमेदवार लिफाफा घेऊन पाठवलाय विशाल पाटील यांच्यावरून. विशाल पाटील यांच्या बंडखोरीवरून राऊतांचा इशारा. बारामतीची लढाई हुकुमशाही विरोधात शेवटच्या टप्प्यात, निवडणुकीत धनशक्तीचा वापर केला जाऊ शकतो. बारामतीतून सुनंदा पवार यांचा भाजपवर हल्लाबोल. लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचा शपथनामा प्रसिद्ध. शासकीय नोकऱ्यांमध्ये महिलांना 50% आरक्षण, अग्निवीर योजना रद्द करण्याचा जाहीरनाम्यात आश्वासन. नाशिक लोकसभेच्या जागेला आधीच उशीर झाल्यानं माघार घेतली, मनोज जरांगेंच्या टीकेला भुजबळांचं प्रत्युत्तर. तमन्ना भाटियाला सायबर सेलनं बजावला समन्स, बेकायदेशीर IPL स्ट्रिंगम ॲप प्रकरणात बजावली नोटीस. महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटलांना पाठिंबा देणार, सांगलीत काँग्रेसनं चंद्रहार पाटलांना दिलं समर्थन. केजरीवाल तपासाला सहकार्य करत नाहीत, ईडीची केजरीवालांविरोधात सुप्रीम कोर्टात तक्रार. सांगलीच्या मेळाव्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची पोस्टरबाजी, आमच्या रक्तात काँग्रेस हाय, मग विश्वजित कदमांना मान का ठेवला नाही अशा आशयाचे झळकले पाहिजे. जर भ्रष्टाचारी असतो तर भाजपात गेलो असतो, भाजपात जाऊन निर्मासारखा साफ झालो असतो, महाविकास आघाडीच्या सभेत शशिकांत शिंदेंचं विधान. शिरूरमधून आढळराव पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज, जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरला. जेजुरीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन, सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीमध्ये प्रचार रॅलीचं आयोजन, रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती. जळगावमध्ये महायुतीचं जोरदार शक्तीप्रदर्शन, भाजप कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचं आयोजन. 29 एप्रिलला महाविकास आघाडीचे उमेदवार भरणार उमेदवारी अर्ज, नाशिक दिंडोरी मतदारसंघातील महाविकास आघाडी उमेदवार एकत्र भरणार अर्ज. प्रियंका गांधींचा 27 एप्रिलला महाराष्ट्र दौरा, लातूरच्या उदगीरमध्ये प्रियंका गांधींची प्रचारसभा, शिवाजी कोळगेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. कोल्हापुरात ड्रोन वापरास बंदी, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान बंदी, मोदींच्या दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.